नमस्कार, मी अरविंद आरकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 4 मार्च सकाळचे 7 झालेत आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज्य सरकारकडे मुद्रांकन शुल्कासह विविध उपकाराचे कोट्यवधी रुपये थकित आहेत. सरकारकडून येणाऱ्या निधीवर जिल्हा परिषदेचे सन 2020-21 चे अंदाजपत्रक अवलंबून राहणार असून शासनाकडून विविध करापोटी थकित रकमा न आल्यास जिल्हा परिषदेचे सन 2020-21 चे अंदाजपत्रक अवलंबणार आहे. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रकीय सभा 26 मार्चला आयोजित करण्यात आलेली आहे. विषय समित्यांकडून योजनांच्या खर्चाचे आराखडे मागवले जात आहेत. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा चरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ गोटे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर रविवारी त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी गोटेचे वकील व सरकारी वकील यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर पारनेरच्या न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोराडे यांनी बाळ गोटेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंतचा बोटेला बेडा घालणं चालत आणला होता. यावेळी पोलिसांचा मोठा गराडा होता. जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ गोटे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. बोटे यांनी आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख त्यात केला होता. नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबातील व्यक्तींना संपर्क करून त्यात काही संपर्क त्याने नमूद केले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 3 दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी जिल्ह्यात 449 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. दरम्यान रविवारी 325 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 77,030 इतकी झाली आहे. तर सध्या 2,227 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. निळवंडे धरण प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून राज्याच्या अर्थसंकल्पातून 476 कोटीची भरीव निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे संगमनेर तालुक्यातील तळेगाव डिघे व वडगाव पान भागातील पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका खादी ग्राम उद्योग संघाला पूर्णवेळ सचिव नसल्याने सर्व दाखले देणे कर्ज प्रकरण संबंधित अशी महत्त्वाची कामे बंद आहेत. जुने सर्व सचिव सेवानिवृत्त झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सचिवांची संख्या खूपच कमी असल्याने 2 जिल्हे मिळून 1 सचिव काम पाहत आहेत. तर या सचिवांवर कामाचा ताण खूपच पडत आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खादी ग्रामोद्योग संघाला पूर्णवेळ सचिव मिळावा अशी मागणी श्रीरामपूर खादी ग्रामोद्योग संघाचे व्हाईस चेअरमन प्रवीण फरगडे यांनी केली आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.